अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळख असलेले एकनाथराव खडसे यांनी मुंबई येथील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी जाहीर प्रवेश केल्याने एकनाथराव खडसे समर्थक व राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांनी सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी करत मोठा जल्लोष साजरा केलाय। तसेच जामनेर शहरात देखील फटाक्यांची आतिषबाजी करत ढोलताशांच्या गजरात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली। भारतीय जनता पक्षासाठी
ज्यांनी 40 वर्ष घासले, 40 वर्ष संघर्ष करून त्यांनी जळगाव जिल्हा असो खान्देश असो पूर्ण खान्देशात पक्ष वाढवण्यासाठी अफाट प्रयत्न केले, असे नाथाभाऊ शेवटी एवढं करून सुद्धा पक्षाने त्यांना कुठंच न्याय नाही दिला। यातून आपल्याला भारतीय जनता पक्षाचे जे संस्कार आहे किंवा जे विचारधरणी आहे याचा आपल्याला कुठेतरी अभ्यास करावा असं वाटतं। कारण असे भरपूर उदाहरणं देता येईल की ज्यांनी ज्यांनी कुठेतरी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आहे असं ज्या ज्या वेळेस बोललेलं आहे अशा वेळेस अशा सर्व नेत्यांना भारतीय जनता पक्षाने कुठेतरी डावलण्याचं काम केलेलं आहे। आज नाथाभाऊंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचे आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विश्वास ठेवून आज ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करत आहे। तरी मी जामनेर तालुका तसेच जामनेर शहर तमाम राष्ट्रवादी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या कडून खडसे साहेबांना अभिनंदन करतो, खडसे साहेबांचे आणि त्यांना 22-28 साठी शुभेच्छा देतो। नक्कीच या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक चैतन्याचे वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। जिल्ह्यातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात देखील नाथाभाऊंच्या येण्याने राष्ट्रवादी पक्ष या ठिकाणी बळकट होणार आहे। मी जामनेर शहर युवक शहर अध्यक्ष या नात्याने पुन्हा आमच्या युवक राष्ट्रवादीच्या वतीनं नाथाभाऊंचं पक्षामध्ये आम्ही वेलकम करतो। तर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आजी माजी नगर सेवक गटनेते यांच्या वतीनं सुद्धा नाथाभाऊंच्या या ठिकाणी जामनेर शहराच्या वतीनं वेलकम 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 टू नाथाभाऊ। आणि नाथाभाऊंच्या येण्यानं जे नवीन कार्यकर्ते जुळणार आहेत त्यांनासुद्धा वेलकम। भरपूर कार्यकर्ते या ठिकाणी फोन येत आहेत की आता नक्कीच फोन नाथाभाऊंचा प्रवेश झाल्यावर आम्हीसुद्धा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये करू। त्या कार्यकर्तेसुद्धा या ठिकाणी मी पप्पू शहर अध्यक्ष असतील त्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जामनेर शहरात एक वेगळ्या प्रकारची संघटना या ठिकाणी उभी करणार आहोत। नाथाभाऊंच्या येण्यानं नव चैतन्य जामनेर शहरातच नव्हे तर जिल्ह्यात आलेला आहे। नाथाभाऊंचं वेलकम 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 टू नाथाभाऊ NCP। आजचा दिवस हा दसरा किंवा दिवाळीपेक्षा कमी नाही आहे। आज सोन्यासारखा दिवस आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवारासाठी आहे। आज भारतीय जनता पार्टीसाठी ज्यांनी 40 वर्ष दिवस रात्र एक करून हा पक्ष खान्देशात महाराष्ट्रात वाढवला, अशा वेळेस वाढवलं की ज्यावेळेस त्यांच्या पक्षावर त्यांच्या अंगावर लोक दगडं फेकत होते त्यावेळेस त्यांनी हा पक्ष वाढवला, तरी त्यांनी त्यांच्या भारतीय जनता पार्टीने काही दिलं नाही। म्हणजे बहुजन समाजाच्या व्यक्तीवर अन्याय कसा होतो भारतीय जनता पार्टीमध्ये 40 वर्षाचं उदाहरण आपल्या सर्वांसमोर आज एकनाथ भाऊच्या माध्यमातून आपल्या समोर आलं। त्यांनी अन्यायाला ज्यांच्यावर अन्याय होत होता त्या अन्यायासाठी त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एक नवीन ताकद या महाराष्ट्रात नव्याने उभे राहील असं मत मी व्यक्त करतो। आणि नाथाभाऊ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आल्यानंतर त्यांचं हार्दिक स्वागत करतो। आणि आज हम सब जमा होने का मकसद ये है कि जलगाँव जिले के सबसे बड़े नेता एकनाथ राव जी घर से राष्ट्रवादी में प्रवेश हुए, इसके लिए हम सब जमा हुए हैं, उनका अभिनंदन स्वागत करते हैं। भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।